मागे मी शॉर्ट्समध्ये सांगितलं होतं माझ्याकडे फारसा वेळ नाही आहे, तर हा एक दोन व्हिडिओ मला गॅलरीमध्ये सापडला. चला तर म्हटलं हा व्हिडिओ शेअर करूया. हा व्हिडिओ बराच जुना आहे. तर काय झालं होतं, पावभाजी केली होती आणि पाव शिल्लक राहिले होते दोन तीन. तर त्या पावांचं काय करायचं म्हणून मस्त ही रेसिपी मी ट्राय केली आणि इतकी सुंदर झाली ना. तुम्ही देखील ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा. तर दोन पाव शिल्लक होते, त्यांचे मी असे तुकडे करून घेतले. तुम्ही हवं तर चाकूने वगैरे करू शकता किंवा हाताने करू शकता या पद्धतीनं. तर ही रेसिपी बघितल्यानंतर मला खात्री आहे तुम्ही नक्कीच ते पाव कधी टाकणार नाही. कारण कधी कधी काय होतं की त्या पावांचं करायचं काय एक दोन पावांचं, म्हणून आपण ते टाकून देतो. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर त्याच्यासाठी इथे आपल्याला चटणी बनवायची आहे. तर मी इथे कोथिंबीर, पुदिन्याची पाने, कढीपत्ता, लिंबू, लसूण पाकळ्या 5-6, एकचा अद्रक आणि थोडीशी मिरची घेतलेली आहे. कोथिंबीर आपल्याला देठासकट घ्यायची आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो. अगदी थोडीशी पुदिन्याची पानं घ्यायची आहेत, एक 10-12 घेतली तरी चालेल. आणि एक पाव लिंबाची फोग घेतलेली आहे, ती देखील मी पिळून घेतलेली आहे. त्याने कलर देखील खूप सुंदर येतो आणि चव देखील छान लागते. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी, खूप पाणी घालायचं नाही पण नाही तर आपला पाव भिजून जाईल त्याच्यामध्ये. त्यामुळे थोडीशी घट्टसर चटणी सुरुवातीला बनवून घ्यायची आणि असं हातावर घेऊन शिंपडल्यासारखं आपल्याला याला सगळ्या पावांना असं कोटिंग करून घ्यायचं आहे चटणीचं. अगदी अलगद हाताने खूप पाव दाबला जाणार नाही याची काळजी घ्या, नाही तर मग पाव खूप भिजेल पण आणि चेपेल पण. तर या पद्धतीनं आपल्याला हलकंसं कोटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि जे चटणी शिल्लक राहते तुम्ही फ्रीजला ठेवू शकता, एनी टाईम वापरू शकता तुम्ही ती. किंवा ह्या ब्रेड पकोड्यांसोबत, मी ह्या ब्रेड पकोड्यांसोबतच वापरली होती ती चटणी. तर ही आहे ब्रेड पकोड्यांची रेसिपी. आता मी माझ्याकडे छोटासा कप होता ते थोडं बेसन घेतलं आहे, थोडं बेसन पुरेसं आहे. त्याच्यासोबतच थोडासा ओवा क्रश करून घेतलेला आहे, हळद, मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲडजस्ट करत आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. म्हणजे खूप पातळ नको, खूप घट्ट नको, हलकंसं पातळ आणि हलकंसं घट्ट या पद्धतीने ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला नॉर्मल भाज्यांसाठी वगैरे आपण पीठ बनवतो तशा टाईप चालेल, किंवा पोळी वगैरे बनवण्यासाठी बनवतो तसंही चालेल, पण त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ. तर या पद्धतीनं 2 ते 3 मिनटं मात्र चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आणि शेवटला अगदी एक चिमटी मी इथे सोडा घातलेला आहे, फक्त एक चिमट, आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. सोबतच गॅसवरती तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. तर माझी ही रेसिपी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि तुम्ही मात्र त्या पावांचं काय करता हे मात्र मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला, आता माझी मुलं आईस्क्रीमचा खूप हट्ट करतायत, तर तुम्हाला कोणता आईस्क्रीम बघायला आवडेल हे देखील मला कमेंट करून सांगा. मी तो व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर या पद्धतीने तेल गरम झालं की फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे. खूप हाय फ्लेमवरती केला तर आपण हे पाव टाकपर्यंत पाण्यामध्ये खूप जळले जातील, त्यामुळे मिडियम टू हायवरती आपल्याला ठेवून हे व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. हलकासा ब्राउनिश कलर किंवा येईपर्यंत तुम्हाला समजून येईल आपण भाजी भाजतो त्या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल हे पावाची भाजी खूप ऑइली होत असेल, तर नाही, अजिबात ऑइली होत नाहीत. आणि तुम्हाला वाटेल की आपण बनवेपर्यंत कदाचित पाव ओला होऊ शकतो, तर तसंही काही होत नाही. कारण आपण हाताने घेऊन त्याच्यावरती चटणी लावली होती, डायरेक्ट आपण चटणी ओतली नव्हती. डायरेक्ट मी त्याच्यावरती चटणी वगैरे घातली असेल तर काही ठिकाणी जास्त लागेल, कमी लागेल आणि पाव ओला होऊ शकतो. पण आपण हातावर थोडे थोडे शिंपडून ती चटणी लावली होती, त्यामुळे ब्रेडही पावही आपला ओला झालेला नाही, चवीला देखील सुंदर झालेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत. अजिबात तेल वगैरे जास्त ओढलेलं नाही आहे. खूप छान होतात, एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझे बाकीचे व्हिडिओ देखील बघा. आणि हो, नेक्स्ट व्हिडिओ आईस्क्रीमचा कुठला बघायला आवडेल ते देखील कमेंट